लाडकी बहीण योजनेला मुंबई हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आले. लाडकी बहीण योजना करदात्यांच्या पैशाचा अपव्यय आहे. नवी मुंबईतील एका सीए कडून हायकोर्टामध्ये ही याचिका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला हायकोर्टात आव्हान. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधात नवी मुंबईतील एका सीए कडून मुंबई हायकोर्टात याचिका. योजनेवर बराच पैसा खर्च होणार असल्यानं या योजनेला स्थगिती देण्यात यावी अशी याचिका. लाडकी बहीण योजना ही करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्यानं तिजोरीवर आर्थिक भार याचिकेत दावा. लाडकी बहीण योजनेला स्थगिती देण्याची मागणी मुंबई हायकोर्टानं फेटाळली. याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची एवढी घाई का, कोर्टाचा सवाल. याचिकेवर मंगळवारी पुन्हा मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार. त्या विधानसभा इलेक्शन्सला डोळ्यासमोर ठेवून ही योजना आलेली आहे. 4,600 कोटीचा ओझा हा राज्य सरकारवर पडणार आहे. मोठा लोन असूनही सुद्धा नवीन नवीन योजना हे राज्य सरकार एक टॅक्स पेअर्सच्या कॉस्टवरती आमच्या जेवावरती हे पैसे जे आम्ही आत्ताच टॅक्स पेअर्स 31 जुलैला आपल्या देशाच्या विकासासाठी आम्ही टॅक्स पे करतो. नाही ते हे अशा इरॅशनल जे कॅश बेनिफिट्स आहे त्यासाठी आम्ही टॅक्स पे करत नाही, राज्याच्या विकासासाठी टॅक्स पे करतो. यासाठी आम्ही जनहित याचिका दाखल.